नमस्कार, भारतीय जनता युवा मोर्चा गोय प्रदेश हंगा उपस्थित आमचे जे सोशल मिडिया टीम आसा तेंचे सगळ्यांचे आम्ही स्वागत करता. आयज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स खास करून आपयला आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीक मार्गदर्शक युवा आमच्या मदीं उपस्थित आसा. आमचे गोय राज्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, तसेच आमची भारतीय जनता युवा मोर्चाचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट, तशीच आमची कन्व्हेनर गोंयची प्रभारी अर्जिता पडाजिना, आणि जे युवती संमेलन जावपाचे आसा तेजे नॉर्थ गोवाचे कन्व्हेनर करिना शिरोडकर आणि साऊथ गोवाचे युवा मराठकर. सुवातेर हा वागता आमचे अध्यक्ष हेमी आमच्या सांगले. भारतीय जनता युवा मोर्चान आयोजित केल्ल्या आयच्या ह्या प्रेस मिटिंगीक पहिले सुवातेर सगळे आमचे प्रेस मिडिया तशेंच डिजिटल मिडिया सगळ्यांचे स्वागत करता. आयच्या ह्या प्रेस मिटिंगीक आमच्या मदीं आसा आमची नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट तशीच गोवा राज्याची प्रभारी मीस अर्पिता भदजिनाची, आणि जो आम्ही प्रोग्राम ऑर्गनायज करपाचो आसा त्या प्रोग्रामाच्या निमतान आम्ही हे केलेले आमचे कन्व्हिनर म्हणून आम्ही ज्यांना सिलेक्ट केलेले आहात ते आमचे रिमा सोनुलेकर स्टेटचे, तसेच आमचे नॉर्थ गोवाचे कन्व्हिनर करिना शिरोडकर, दक्षिण गोवाचे कन्व्हिनर युगा फलारी. आजची प्रेस मिटिंग आसा ती खास करून आपयली आसा ती आमचे युवती संमेलन. भारतीय जनता युवा मोर्चा फर्स्ट टाइम एक व्हडले युवती संमेलन ऑर्गनायज करपाचे आसा, आणि येता सॅटर्डे 9 तारखेर डिसेंबराच्या हे युवती संमेलन गोमंतक मराठा समाज हॉल पेंजीम हांगा आम्ही ऑर्गनायज करपाचे आसा. आणि हो प्रोग्राम आसा तो 3 वरांचेर सुरू जातलो. आणि ह्या प्रोग्रामात आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसा ते उपस्थित असतले, त्या भायर आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सर सदानंद तानावडे असतले, त्याच्या भायर आमचे जे अन्य लिडर्स आसा भारतीय जनता पार्टीचे ते सगळे लिडर्स त्या संमेलनात उपस्थित असतले. आणि हो एक मोठो संमेलन जातलो जिथून आमचे गोयभरांसून 40 मतदारसंघ थंयसून युवतीस आहा ते व्हडा संख्येन पार्टिसिपेट जातली. ताका लागून युवा मोर्चाचे आमचे प्रत्येक मंडळाचे जे अध्यक्ष आहा तशेंच आमची जी टीम आम्ही जी अपॉइंट केलेली आसा त्यांच्यानी सगळ्यांनी एक जबरदस्त तयारी केलेली आसा. आणि हो एक प्रोग्राम आसा तो म्हाका व्हडल्या हितून सक्सेसफूल जातलो. भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला मोर्चा म्हणून आम्ही फाटली कितलीशी वर्सां पयली येयलेली आसा. फर्स्ट टाइम एक युवती सेल असो आमी त्या प्रोग्रामासून लॉन्चिंग करतले, आणि ते युवती सेलाचे आमचे कन्व्हिनियर आणि को कन्व्हिनियर म्हणून गोवा राज्या खातीर आम्ही डिक्लेअर करतले. आणि त्या दिसा हो युवती संमेलन ज्या दिसा जातलो घडटलो प्रोग्राम त्या दिसा युवती खातीर ज्यो आमच्या सरकारान स्किम्स केलेल्यो आहा स्टेट लेवल स्किम्स आहा आमच्या गोवा राज्याच्यो तश्योच केंद्रातल्यो आमच्यो महिलां खातीर युवती खातीर ज्यो स्किम्स आसा त्या स्किमीचो थंय एक डिस्प्ले लागतलो. त्या भायर खुबशी युवती आयच्या दिसांनी तुम्ही पळयता आसतली की स्पोर्ट्सान जावं कल्चरल हितून जावं आनी खुबशे यंग अचिवर्स आसा तेंचे थंय फेलिसिटेशन जातले. मागीर खुबशे युवती आहा आयज पॉलिटिकल फिल्डान जावं आनी अन्य फिल्डान खंय तरी पंच मेंबर आसा, म्युनिसिपालिटीची चेअरपर्सन आहा आनी कोण आमदार आसा अशे जे आसा त्यांकाय त्या दिसा थंय इनवायट करून त्यांचे आम्ही फेलिसिटेशन करतले. आणि असो एक व्हडलो प्रोग्राम त्या दिसा घडून हाडटलो. आणि सगळे म्हाका दिसता आमचे सगळे कॉन्स्टिट्युएन्सीतले आमचे आमदार आसा सगळ्यां कडे आम्ही पर्सनली उलयले आहा आणि सगळ्यांनी ह्या प्रोग्रामाक आमकां सांगला की ते कॉन्ट्रिब्यूट करतले म्हणून. आणि हो एक प्रोग्राम आसा तो ग्रँड सक्सेस जातलो अशी अपेक्षा करता. आणि फुडल्या सुवातेर आमची जी खास करून आयच्या ह्या प्रेसाक आणि तशेंच प्रोग्रामा खातीर उपस्थित रावपा खातीर ओडिसासून आमची जी प्रभारी आयज हांगा येतली आसा तांकां रिक्वेस्ट करता अर्पिताजी को मी रिक्वेस्ट करता की प्रेस को संबोधित करता. मीडिया के सभी साथीगण, इस मंच पे उपस्थित गोवा का युवा मोर्चा का अध्यक्ष श्री समीर मांद्रेकर जी, युवती सम्मेलन की कन्वेनर रीमा जी, करीना जी और युगा जी, और आप सभी को नमस्कार. इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से युवा मोर्चा आपके पास एक संवाद पहुंचाना चाहता था
मोदी जी का दूरदर्शी स्वभाव के कारण अभी बहुत सारे ऐसा योजनाएं हम सबके बीच में है, जो भाजपा का फ्लैगशिप योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से शुरू होके अभी निकट अतीत में जो हम सबके बीच में आया नारी शक्ति वंदन अधिनियम के माध्यम से नारियों को सशक्त करने का भाजपा जो प्रण लेता है उसको आगे ले जाने के लिए हमारे भारतीय जनता युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री तेजस्वी सूर्या जी का नेतृत्व में देश भर में भारतीय जनता पार्टी का युवती सम्मेलन युवा मोर्चा आयोजित कर रहा है और हमें बताते हुए बहुत गर्व हो रहा है कि पहली बार कोई पॉलिटिकल पार्टी युवती सम्मेलन कर रहा है और जब युवती सम्मेलन हो रहा है ये एक क्लियर मैसेज जाता है जब एक पॉलिटिकल पार्टी के कार्यकर्ता एक युवती बहुत ऐसा बैरियर्स को क्रॉस करके आगे आती हैं काम करती हैं समाज के लिए लोगों के लिए और उनको सम्मान करने के लिए युवा मोर्चा का ये युवती सम्मेलन अनुष्ठित हो रहा है 9 तारीख को और उसमें आप सभी को निमंत्रण है और हम चाहेंगे कि जो युवती पूरा गोवा प्रदेश से आ रहे हैं उनमें एक्साइटमेंट है उनमें युवा मोर्चा के साथ भाजपा के साथ जुड़ के कैसे और भी अच्छा गोवा बन सकेगा और उनका इकोनॉमिकली हो पॉलिटिकली हो सोशली हो हिस्सेदारिता और भी बढ़ेगा उसके लिए हम कार्यरत हैं। बहुत बहुत धन्यवाद। सारे प्रत्येक मतदार प्रत्येक मतदार संघ युवा मोर्चा मंडल टीम आसाक कॉर्डिनेट कर आमदार आसा मंडल अध्यक्ष सॉर्डिनेशन कर संख्या हाड़े एक अराउंड 400 युवती संमेलन सत्कार सत्कार जे यंग अचीवर्स आसा हालीच आमच्या नॅशनल गेम्स झाले थंयसर खुबशे आमचे युवती आसले ते गोल्ड मेडल मेळ्ळे सिल्वर मेळ्ळे अशी हे आसा ते आम्ही थोडे आयडेंटिफाय केलेले आसा त्यांचो सत्कार ते जातले हा सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा थोडे त्यांचे लोकसभेची पूर्वतयारी म्हणून एक कॅम्पेन म्हणून वाचा तुम्ही प्रोग्राम राबवता खुबशी महिला आसा यूथ आसा हे भारतीय जनता पार्टी वोट केलेले आसा आणि गोयानी तशीच परिस्थिती आहे की खुबशे यंग वोट आसा फर्स्ट टाइम मेस्ता या इलेक्शन जे 24 इलेक्शन जातले थंय 50% यूथ आसा हे वोटिंग करतले आणि जेव्हा 50% यूथ वोटिंग करतले त्यांना आम्ही हे यंग वोटर्स असा त्यांना आमका पार्टीकडे अट्रॅक्ट करतले त्या दृष्टीतल्या आम्ही हो संमेलन ऑर्गनाइज केलेलं असा आणि मग एका भरपूर प्रतिसाद मिळतो आणि भारतीय जनता पार्टीकडे फायदा जातो।